नमस्कार, मी मयुरी। अप्रतिम किचन मध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपण सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। चमचमीत आणि मसालेदार अशी सोयाबीनची भाजी झटपट काळ्या मसाल्यात कशी बनवायची ते आपण बघणार आहोत। चला तर मग कृतीला स्टार्ट करूया। सोयाबीनच्या भाजीसाठी प्रथम मी एका पातेल्यात गरम पाणी घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये सोयाबीन भिजत टाकणार आहोत 10 ते 15 मिनिटं, म्हणजे आपलं सोयाबीन फुगून डबल होईल। तुम्ही बघू शकता सोयाबीन आपलं भिजतंय। तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। मसाल्यासाठी या ठिकाणी मी अर्धा कांदा आणि खोबरं थोडस तेलात तळून घेतलेलं आहे, थोडीशी चणे, आलं, लसूण आणि अर्धा टोमॅटो आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं। कढीपत्त्याची पानं जर तुम्ही वाटणात टाकत नसाल तरी काही हरकत नाही, तुम्ही फोडणीला टाकू शकता। तर हे सर्व वाटण मी आता वाटून घेणार आहे। वाटण आपलं रेडी आहे। आता आपण कढईमध्ये भाजी टाकणार आहोत। त्यासाठी मी कढईमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे। आता मी त्या तेलामध्येच अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना जिरा पावडर, हळद, लाल तिखट आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकणार आहे। त्यामध्येच मी एक बारीक केलेली शिमला मिरची टाकणार आहे। शिमला मिरचीने फ्लेवर खूप छान येतो। शिमला मिरची व्यवस्थित परतू द्यायची आहे, नंतर मसाला फ्राय करायचा आहे। शिमला मिरची परतली आहे। आता आपण त्यातच आपलं कांदा, खोबरा आणि चण्याचं वाटण टाकून घेणार आहोत। तेही व्यवस्थित परतू देणार आहोत। एक लक्षात ठेवायचं आहे, वाटण वाटताना त्यात पाणी जास्त मिक्स नाही करायचं। पाणी जास्त टाकल्यास ते परतायला खूप वेळ जातो। वाटणामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता मसाला व्यवस्थित परतला आहे, मसाल्याला तेल सुटायला लागलं आहे। त्यामध्येच आपण कोथिंबीर टाकणार आहोत। आता मसाल्यामध्ये सोयाबीन टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपले सोयाबीन व्यवस्थित फुगलेले आहे। आता मी यातलं गरम पाणी काढून घेतलेलं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। तर हे असे पिळून भाजीमध्ये टाकायचे आहे। त्यामध्येच थोडस पाणी टाकून घेतलेलं आहे। गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे भाजी व्यवस्थित शिजते। तुम्ही बघू शकता आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे। मस्त अशी चमचमीत तर्री आलेली आहे। आता मी ती सर्विंग बाउल मध्ये काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता सोयाबीनची भाजी रेडी आहे आपली। जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि कशी वाटली आजची रेसिपी कमेंट्स मध्ये जरूर